नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय मराठी निबंध लेखन, त्यामध्ये आपण आज वैचारिक निबंध पाहणार आहोत। वैचारिक निबंध म्हणजे विचारावर आधारलेला निबंध होय। विचारावर आधारलेला निबंध म्हणजे विचार। आता हे विचार जे आहेत, काही साधक असतात विचार तर काही बाधक असतात विचार। हे विचार चिंतनात्मक जेव्हा आपण मांडतो तेव्हा त्याला वैचारिक निबंध असं म्हणायचं। एखाद्या विचाराला, समस्येला प्राधान्य देऊन त्यासंबंधी साधक बाधक चर्चा करणारा निबंध म्हणजे वैचारिक निबंध। म्हणजे कुठलीही संपूर्ण एखादी घटना असू दे किंवा प्रसंग असू दे, त्याच्यात चांगलं आणि वाईट हे आपल्या समजायला पाहिजे, आणि ते दोन्ही दाखल्यामध्ये येता आले पाहिजे आपल्याला। चांगलं आहे तर का चांगलं आणि वाईट आहे तर का वाईट, या दोन्ही गोष्टींची चर्चा आपण जेव्हा करतो ना तेव्हा त्याला वैचारिक निबंध असं म्हणायचं। विचार करून चिंतनात्मक असा विषय आपण बरासा इतरांसमोर मांडत असतो। उदाहरणार्थ, काय श्रेष्ठ, मन की मनगट? मन की मनगट कोणतं श्रेष्ठ आहे? आपलं मनही श्रेष्ठ आहे, मनगटही श्रेष्ठ आहे, मग यातलं कुठलं असं कसं मांडता येईल? मग त्याच्यावर परिपूर्ण अशी वैचारिक अभ्यासपूर्व किंवा अभ्यास करून जी कल्पना मांडलेली असते त्याला आपण वैचारिक निबंध म्हणायचं। मग त्यासाठी आपण उदाहरणं, दाखले, प्राचीन घटना, प्राचीन किंवा संपूर्ण आधुनिक काळातले काही अनुभव, त्याचे दाखले, संदर्भ आपण देणं गरजेचं आहे। आता काय श्रेष्ठ, मन का मनगट असा विषय दिला तर मन आणि मनगट या दोन्ही बाजूंचे गुणदोष, त्याच्या संदर्भात अनुकूल प्रतिकूल मते, त्यांचे खंडन मंडन, साधक बाधक चर्चा, एखाद्या विषयासंबंधी चिंतन, या सर्व गोष्टी वैचारिक निबंध लेखनात असणे अपेक्षित आहे। आता आपल्या माहिती आहे की तर मन आणि मनगट या दोन्ही बाजूंचे गुणदोष आपल्याला माहिती असले पाहिजे, कोणतं चांगलं कोणतं वाईट, म्हणजे याची संपूर्ण चर्चा करत असताना काही अनुकूल मते, प्रतिकूल मते, संदर्भ, दाखले, उदाहरणे, पुरावे हे आपल्याला मांडता आले पाहिजे। ते चर्चा साधक वादक करता आली पाहिजे आपल्याला। खरे खोटेपणा जो आहे तो हा शोधला पाहिजे आणि हा विचाराशिवाय शोधता येणार नाही आपल्याला, आणि विचारपूर्वक संपूर्ण आपण ही मांडणी करायला पाहिजे। त्यामध्ये कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट वाईट आहे, वाईट असेल तर वाईट का, चांगली असेल तर चांगली का, हे वैचारिक निबंधामध्ये आपल्याला मांडता आलं पाहिजे। एखाद्या विषयासंबंधी चिंतन, या सर्व गोष्टी वैचारिक निबंधात असणं खूप गरजेचं आहे। वैचारिक निबंधामध्ये या सगळ्या चिंतनात्मक गोष्टी असणं गरजेचं आहे, त्यामुळे निबंध एकांगी होणार नाही, एकच बाजू मांडून चालणार नाही आपल्याला। फक्त मन या विषयीबद्दल मांडून चालणार नाही किंवा मनगट या विषयीबद्दल मांडून चालणार नाही, आणि त्याही फक्त चांगल्या गोष्टी आहेत म्हणून मांडून चालणार नाही, तर आपल्याला ते पटवून देण्याची क्षमता त्या लेखन माध्यमातून आपण द्यायला पाहिजे। पुन्हा म्हणतोय मी की त्यासाठी संपूर्ण काही संदर्भ असतील, काही अनुभव असतील, काही दाखले असतील, काही दृष्टांत असतील, तर ते देऊन ती गोष्ट जी आहे ती पटवून सांगण्याची क्षमता आपल्या लेखनामध्ये असायला हवी, तर आपला निबंध जो आहे तो एकांगी होणार नाही, एकाच बाजूचा विचार आपण मांडू शकत नाही, म्हणजे मांडू नयेच, दोन्ही बाजूंचा विचार आपण त्यामध्ये सारासार मांडता आला पाहिजे। तसेच तो पूर्वग्रह दूषितही होणार नाही। जर एकच बाजू मांडली तर कदाचित काही लोकांना ते पटणारच नाही, कारण आमचे माणसं जी आहेत ती वेगवेगळ्या मताची माणसं आहेत। काही लोक मनाला किंमत देतील तर काही लोक मनगटाला किंमत देतील, तर काही लोक दोन्ही गोष्टींना किंमत देतील तर काही लोक दोन्ही गोष्टींना किंमत देणार नाही। समाजामध्ये अशा पद्धतीचा वाचक असतो की तो जिंकण्यासाठी आपल्याला कुठल्याही पद्धतीची बाधा येणार नाही लेखनामध्ये, अशा पद्धतीचा विचार करून आपण दोन्ही गोष्टींचा चिंतन करून अभ्यास करून तो विषय आपल्याला मांडता येणं गरजेचं आहे। अशा प्रकारच्या निबंधाच्या समारोपात निबंध लेखकाने कोणत्याही एका निश्चित निष्कर्षाप्रत
पोचणे अपेक्षित असते. निबंधाचा समारोप करणार आपण शेवट, तेव्हा त्यातून एखादा विचार खरोखर माणसाला पटेल, वाचकाला पटेल अशा पद्धतीचं चिंतनात्मक विषय त्या विचार त्यामध्ये आपल्याला मांडता आला पाहिजे. निबंधाच्या विषयाचा परिपूर्ण विचार कमीत कमी शब्दामध्ये मांडण्याचे कौशल्य अशा प्रकारच्या निबंधात आवश्यक असते. आपला निबंध जो तो कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला मांडता यायला हवा. फक्त कमीत कमी शब्दामध्ये म्हणजे अर्थपूर्ण आपल्याला तो विषय मांडता आला पाहिजे आणि तो विषय जो आहे तो पुढच्या वाचकापर्यंत तो भेटला पाहिजे, त्याला समजायला पाहिजे. अशा पद्धतीची सोपी भाषा, कमी शब्दामध्ये आपला विचार त्याच्यापर्यंत पोहोचवणं त्या निबंधामार्फत हे खूप मोठं गरजेचं आहे. आणि तो ते निबंध वाचकाला वाचून समजायला पाहिजे, त्याचा बोध व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचा आपला निबंध असणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारच्या निबंधात केवळ गंभीर विषय हाताळावेत असे नाही, फक्त गंभीर विषय घ्यावे असं काही नाही. त्या निबंधामध्ये सोपे सोपे विषय आपल्याला मांडता आले पाहिजेत. काही निबंध प्रकारांमध्ये खूप गंभीर विषय घेतात, फक्त गंभीर विषयाचा निबंध होऊ शकतो असं मुळीच नाही. हलक्या हलक्या विषयांवर सोपे संपूर्ण साधे साधे जे काही विषय जे आहेत त्यावर आपण विचार करून संपूर्ण मत मांडू शकतो. म्हणजे हलके फुलके विषयही पुरेशा गांभीर्याने हाताळता येतात. हलके फुलके विषय जे आहेत ते आपल्या वर्ष या वैचारिक निबंधातून मांडता यायला हवेत. त्यासाठी लेखकाची विचाराची पद्धतशीर तर्कशुद्ध मांडणी करता आली पाहिजे. लेखकाला विचारांची पद्धतशीर आणि तर्कशुद्ध मांडणी त्याला करता आली पाहिजे. आपला विषय जो क्रमवार मांडता आला पाहिजे. का असा जर प्रश्न आला तर त्या कासाठी उत्तर तुमचं जे आहे ते योग्य असलं पाहिजे. आणि यासाठी पुन्हा सांगतो तुम्हाला मी की त्यासाठी काही दृष्टांत असतील, दाखले असतील, उदाहरण असतील, म्हणे असतील, तर आपल्याला ते देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपला निबंध जो आहे तो सोपा होईल. म्हणजे पुढे पहा, अशा प्रकारच्या निबंधात केवळ गंभीर विषय हाताळला असे नाही तर हलके पुरके विषय पुरेशा गांभीर्याने बरेच हाताळतात. त्यासाठी लेखकाला विचारांची पद्धतशीर अंतर्गशुद्ध मांडणी करता आली पाहिजे. आपले विचार पटवून देण्यासाठी त्या निबंधावर दृष्टांत, दाखले, उदाहरणे देता येतात. आपला विषय पटवण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या अनुभवांची गरज आहे, खूप मोठ्या वाचनाची गरज आहे. आणि हे वाचन जे आहे किंवा अनुभव जे आहेत, हे अनुभव दृष्टांत, दाखले, उदाहरणे, संदर्भ या संदर्भातून आपण बरस द्यायला पाहिजे, तर आपला निबंध तो वाचक प्रिय होईल, त्या विचार करतील माणसं. अशा पद्धतीने आपला विचार मांडता आला पाहिजे. आता उदाहरणार्थ मोबाईल शॉप की वरदान. आता मोबाईल हा विषय आपण घेऊया. मोबाईल शॉप म्हणावा की वरदान म्हणावा, काही लोकांची त्या मोबाईलमुळे झटकन कामं होतात, मग ते वरदान म्हणतील. आणि काही मुलं आज आपण बरस म्हणजे मुलं मोबाईलचा वापर अधिक करतात तो भाग वेगळा आहे, पण मोबाईलचा वापर गैरवापर जर होत असेल तर तो शाप म्हणावा लागेल. जर त्या मोबाईलचा वापर जर गैरवापर जर होत असेल किंवा अवास्तवतेचा वापर होत असेल, काही कारण असताना त्या मोबाईलचा वापर आपण जर करत जर असलो तर ते शापच म्हणावं लागेल. पण त्यामुळे अधिक कामं जी आहेत सुलभ होतात किंवा सोपी होत आहेत त्याला आपण वरदान म्हणायला पाहिजे. आता पुढचा विषय पहा, पर्यावरणापुढील आव्हाने. पर्यावरण जागतिक प्रश्न आहे. आता पर्यावरण सांभाळायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? पर्यावरण जर शुद्ध ठेवायचं असेल आपल्याला तर काय करायला पाहिजे? तर आपल्याला खूप मोठे प्रयत्न करायला पाहिजे. विचाराच्या मांडणीतून जनतेपर्यंत काही चिंतनात्मक विषय प्रश्न मांडायला पाहिजे की पर्यावरण याच्यापुढे जी काही आव्हानं जी आहेत कशा पद्धतीनं आपल्याला उत्तम पद्धतीनं वातावरण निर्माण करता येईल, त्याची काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण आपल्याला विचारातून मांडता आल्या पाहिजेत. पुढचा विषय आपण दिला आहे, देशाच्या प्रगतीमधील महिलांचे योगदान. आजची देशाची प्रगती जी चाललेली आहे त्यामध्ये काही महिलांचं योगदान आहे.
म्हणजे पूर्वी होत असं नव्हे, होत. स्त्रिया आज बरस पाहतोय आपण की प्रत्येक क्षेत्रामध्ये खांद्याला खांदा लावून पुरुषाच्या त्याही वर्षी काम करू लागले आहेत. त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आता हे आपल्याला मांडता आलं पाहिजे, त्यासाठी काही उदाहरण दिली पाहिजेत, काही दाखले दिले पाहिजे, आणि मग आपला विषय जो आहे तो इतरांपर्यंत अगदी सोप्या शब्दामध्ये समजेल आणि वाचकाला तो पटेल. अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्याला विचारपूर्वक किंवा विचार करून आपण ते लेखन करायला पाहिजे. पडे पहा, वैचारिक निबंधाला निबंधात विचारला महत्व असते, वैचारिक निबंधात विचारला महत्व असते. मात्र सर्व वैचारिक निबंध एका स्वरूपाचे नसतात. त्यामध्ये विचार प्रधान, चिंतनपर समस्या प्रधान, चर्चात्मक अशा स्वरूपाचे निबंध असतात. काही निबंधात विचारला महत्व असते. म्हणजे उदाहरणार्थ, अहिंसा हा धर्म श्रेष्ठ धर्म, अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म, प्राणी हत्या करू नका तो धर्म श्रेष्ठ होईल. मग याच्या चिंतन, वैचारिक मांडणी, तर्कशुद्धता की आपण मांडायला पाहिजे ते, आणि मग ते योग्य आहे की अयोग्य आहे. आता इथं बरेचसे योगी आगी आहेत आपल्याकडे, त्यांनी हा आपल्याला मार्ग सांगितलाच आहे. अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म. दुसरा विषय पहा, दया क्षमा शांती हाच जीवनाचा आधार. आता काही तत्व जे आहेत त्या पद्धतीने आपलं जीवन सुखरच होईल, आनंदी होईल. मग अशा पद्धतीचा विचार आपण बरसा मांडायला पाहिजे. शिवाय काही निबंध समस्या प्रधान असतात. म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यावरणाचा ऱ्हास का होऊ लागला आहे, आपण मागे जायला पाहिजे आणि आता आधुनिक जग पाहायला पाहिजे. तेव्हा असं वेगळं काय झाले, कशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला हे संपूर्ण शोधायला पाहिजे आपण. त्याचे संदर्भ वाचन आपलं असायला पाहिजे, वर्तमानपत्राचा अभ्यास आपला असायला पाहिजे. जंगलांची तोड आपला किंवा संपूर्ण जंगल जळू लागलेले आहेत, वनवे भडकू लागलेले आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. आणि मग आपण ही कारणं शोधायला पाहिजे आणि त्यावर काय उपाय करता येतील हे उपाय मांडता आले पाहिजे आपल्याला. नाही, हा एक वैचारिक निबंधामध्ये संपूर्ण इथं ही घटना बसू शकते. फॅशनची वेळ, आता फॅशन करणं हे चांगलं की वाईट, आता त्याला वाईट कधी म्हणायचं कसं, पण फॅशनचं खूपच वेळ निर्माण झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये एवढी फॅशन नव्हतीच, पण अलीकडच्या काळामध्ये ते एक खूपच त्याचं वेळच निर्माण झाले. म्हणजे ते वाईट आहे का? मग काही लोक वाईट म्हणून सांगतील तर काही लोक म्हणतील त्याला वाईट कसं म्हणायचं. मग हे प्रत्येकाचे वेगवेगळे विषय आहेत किंवा विचार वेगवेगळे वर्षे असू शकतात. पुढचा विषय बालमजुरी, बालमजुरी. आता बालमजुरी हा एक खूप मोठा गुन्हाच आहे, पण ज्याच्या घरामध्ये कोणी कर्ता पुरुषच नाही, ते घरची संपूर्ण माणसं जी आहेत ती कुणीच नाही आहे, तर अशा या मुलांना पोट भरण्यासाठी काय करायला पाहिजे, तर या ठिकाणी त्याला काम करणं आणि पोट भरणं हेच महत्वाचं आहे. मग या ठिकाणी त्याला बाल गुन्हेगार आपण म्हणू शकतो का? असे अनेक प्रश्न आहेत, ते आपण शोधायला पाहिजेत. मग तो बालमजूर जर असेल, तो काम करत असेल, तर त्याच्या मागची घटना जी आपल्याला माहिती पाहिजे. आणि ती घटना जर माहिती असेल ना, किंवा माहिती करून घेणं किंवा लेखनातून मांडणं, त्याला वैचारिक वैचारिकता असं म्हणतात. म्हणजे आपण या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, मागे जायला पाहिजे. वर्गामध्ये एखादा विद्यार्थी जर लेट जर आला, त्याला आपण कारण विचारलं पाहिजे, तो का लेट आलेला आहे, त्याला उशीर का झालेला आहे, याचं कारण आपण शोधल्याशिवाय आपल्याला ते माहितीच होणार नाही. म्हणजे आपण तो विचार करायला पाहिजे आणि त्याला तो विचारला प्रश्न तर तो उत्तर देईल आणि ते खरं कारण सांगेल, आणि मग आपल्याला समजेल त्याला उशीर का झाला. जोपर्यंत आपण तो प्रश्न त्याला विचारत नाही ना, तोपर्यंत तो कुठलंही उत्तर आपल्याला देणार नाही. तो का लेट आलेला हे समजणार नाही, आपल्यालाही समजणार नाही. आणि आपल्याला समजावून घ्यायचं असेल तर आपण त्याला प्रश्न केला पाहिजे, विचारलं पाहिजे. यासाठी मायेची भाषा आपल्याला खूप मोठी गरजेची आहे. मग या संपूर्ण गोष्टी वैचारिकतेमध्ये वर्षा वैचारिक निबंधामध्ये आपण मांडू शकतो. बेकारी, स्त्रियांवर अत्याचार, आज आपण बरोबर वर्तमानपत्राला टीव्हीला वगैरे पाहतो, स्त्रियांवर खूप मोठे अत्याचार होऊ लागले आहेत. हे का होऊ लागले अत्याचार, याची कारणं आपण शोधायला पाहिजे की का संपूर्ण अशा पद्धती प्रकार घडू लागले, का घडत आहेत. हे तर माणसांजवळच असं अज्ञान असं अजून किती काळ राहणार आहे.
म्हणजे संपूर्ण या गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे आणि तो लेखनामध्ये उतरायला पाहिजे, उदाहरण दाखल्यांसहित आपण तो द्यायला पाहिजे. अशा निबंधात समस्या मांडलेली असते आणि त्या अनुषंगाने लेखक आपले विचार मांडतो. तर काही निबंध हे वादविवादात्मक असतात. म्हणजे उदाहरणार्थ मोबाईल शाप की वरदान, मग अशा आपण पाहिलं काही लोक म्हणतील मोबाईल शाप आहे, काही लोक म्हणतील वरदान आहे, काही लोक म्हणतील शाप दोन्ही पण शापच आहे, काही लोक दोन्ही पण वरदान आहे. इथं प्रत्येकाचे विचार जे आहेत ते हे वेगवेगळे असू शकते. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला वैचारिक निबंध आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे. कशा पद्धतीनं वैचारिक लेखनाचा निबंध लेखनाचं लेखन कसं करायचं हा विचार आपल्याला समजायला पाहिजे. तर आपण इथं थांबूया. ओके, धन्यवाद.